लास्ट लेक्चर मध्ये आपण पाहिलं की जे काही एनर्जी लेवल डायग्राम आहे तर फर्स्ट रो मधील ज्या काही एनर्जी लेवल डायग्राम आहे ते आपण पाहिलं. फर्स्ट रो मध्ये किती इलिमेंट आहे? टू इलिमेंट्स, एक आहे हायड्रोजन आणि एक आहे हेलियम. मग आपण एच टू प्लस आयनचं पाहिलं आणि एच ई टू म्हणजे हेलियम मॉलिक्युलचे एनर्जी लेवल डायग्राम पाहिले. ठीक आहे, सो आज आपल्याला पाहायचं आहे जे काही सेकंड रो असेल, सेकंड रो इलिमेंट्स असतील म्हणजे लिथियम पासून तर निऑन पर्यंत जे इलिमेंट्स आहेत याचे आपल्याला त्यामधील काही इलिमेंट्सचे आपल्याला एनर्जी लेवल डायग्राम पाहिजे. ठीक आहे, सो त्यासाठी फर्स्ट आपण काय करूयात की बेसिक डायग्राम कशा असतील सेकंड रो इलिमेंटसाठी त्या पाहूयात. ठीक आहे, सो ऍज इट इज आपण जशी काय एनर्जी इन्क्रीजिंग एनर्जी ने ते पुट करणार आहेत म्हणजे काय फर्स्ट काय येणार आहे वन एस येणार आहे. वन एस आपण यामध्ये घेणार नाही, आपण कुठपासून घेणार आहेत म्हणजे व्हॅलन्स शेलच घेणार आहे आपण. मग त्यासाठी कुठून टू एस पासून आपण काय करणार एनर्जी लेवल डायग्राम ड्रॉ करायला स्टार्ट करणार. ठीक आहे, मग फर्स्ट काय होणार आहे टू एस म्हणजे इथे कोणाचं कॉम्बिनेशन होणार आहे एस एस ऍटॉमिक ऑर्बिटलचं. जेव्हा एस एस ऍटॉमिक ऑर्बिटलचं कॉम्बिनेशन होईल तेव्हा त्याच्यापासून काय तयार होणार आहे सिग्मा सिग्मा बॉन्डिंग आणि सिग्मा स्टार अँटीबॉन्डिंग मॉलिक्युलर ऑर्बिटल्स तयार होणार आहे. ठीक आहे, मग टू एस साठी काय येणार आहे एनर्जी लेवल डायग्राम बॉन्डिंग मध्ये सिग्मा टू एस आणि अँटीबॉन्डिंग मध्ये सिग्मा स्टार टू एस. ठीक आहे, हे झालं टू एस साठी, टू एस ऍटॉमिक ऑर्बिटल साठी. ठीक आहे, त्यानंतर आपण त्याच्या वरती जाणार आहे कुठलं टू पी. टू पी ची जी काय एनर्जी आहे ती कशी असते टू एसच्या कंपॅरिझन मध्ये जास्त असते त्यामुळे ते काय येणार आहे वरती. आता टू पी मध्ये किती ऑर्बिटल्स आहेत वन टू थ्री पी एक्स पी वाय अँड पी झेड. पी एक्स पी वाय अँड पी झेड असे काय असणार आहे टू पीचे दोन ऍटॉमिक ऑर्बिटल आणि त्यांच्या कॉम्बिनेशन म्हणून काय तयार होणार आहेत हे मॉलिक्युलर ऑर्बिटल्स तयार होणार आहे. ठीक आहे, जेव्हा पी एक्सचं ओव्हरलॅप होणार आहे टू पी एक्स आणि या दुसऱ्या ऍटॉमिक ऑर्बिटलच्या टू पी एक्सचं ओव्हरलॅप होणार आहे तेव्हा त्याच्यापासून काय तयार होणार आहे सिग्मा टू पी एक्स तयार होणार आहे. ठीक आहे, जेव्हा टू पी वाय ओव्हरलॅप होतील तेव्हा त्याच्यापासून काय तयार होणार आहे सिग्मा सॉरी पाय टू पी वाय म्हणजे याच्यापासून पाय मॉलिक्युलर ऑर्बिट तयार होणार आहे. आणि जेव्हा टू पी झेड ओव्हरलॅप होतील तेव्हा त्याच्यापासून पण सेम काय पाय मॉलिक्युलर ऑर्बिटल तयार होणार आहे. आता हे जे काय पी वाय आणि पी एक्स आहे यांचे एनर्जी लेवल ज्या असतील त्या कशा असतील इक्विव्हॅलंट असतील. इक्विव्हॅलंट म्हणजे काय त्यांची एनर्जी जी असेल ती कशी असेल सेम असेल. आणि हे जे एनर्जी लेवल सेम असते तेव्हा त्यांना काय बोललं जातं डीजनरेट एनर्जी लेवल. डीजनरेट असं बोललं जातं ज्यांची एनर्जी ही इक्विव्हॅलंट असते त्याला काय बोललं जातं डीजनरेट असं बोललं जातं. ठीक आहे, सो हे काय झाले बॉन्डिंग मॉलिक्युलर ऑर्बिटल्स पी एक्स पी वाय आणि पी झेडचे आणि अँटीबॉन्डिंग काय असतील पाय स्टार टू पी वाय पाय स्टार टू पी झेड ह्यांचे काय असतील डीजनरेट आणि पाय स्टार टू पी एक्स हे काय असतील हायर एनर्जी. म्हणजे हे काय आहे सेकंड रो इलिमेंटसाठीची ही एनर्जी लेवल डायग्राम आहे. आता याच्यावरूनच आपल्याला काय करायचं इलेक्ट्रॉनिक कॉन्फिग्युरेशन लिहायचं. इलेक्ट्रॉनिक कॉन्फिग्युरेशन आपण काय करतो लोअरकडून हायरकडे लिहित असतो. मग त्यासाठी फर्स्ट काय घेणार आपण सिग्मा टू एस मग त्याच्यावरती सिग्मा स्टार टू एस त्यानंतर सिग्मा टू पी एक्स त्यानंतर वरती काय येणार सिग्मा टू पी एक्स झालं त्याच्यावरती काय येणार पाय टू पी वाय आणि पाय टू पी झेड. हे पाय टू पी वाय आणि पाय टू पी झेड ह्यांचे एनर्जी कशा आहेत सेम आहेत इक्वल आहे त्यामुळे ते आपण कसं लिहिलं पाय टू पी वाय आणि पाय टू पी झेड. त्याच्यावरती कोण येणार आहे मग अँटीबॉन्डिंगसाठी पाय स्टार टू पी वाय आणि पाय स्टार टू पी झेड. ठीक आहे, आणि त्याच्यावरती काय येणार आहे सिग्मा स्टार टू पी एक्स. सो हे काय झालं ह्या एनर्जी लेवल डायग्रामचं इलेक्ट्रॉनिक कॉन्फिग्युरेशन झालं. आता हे इलेक्ट्रॉनिक कॉन्फिग्युरेशन कशावरून आपण प्रेडिक्ट केलंय की असं अज्युम केलं की इथे जे ओव्हरलॅप होणार आहे ते फक्त कोणाचं होणार आहे एस एस ऑर्बिटलचं आणि इथे जे होणार आहे ते फक्त कोणाचं होणार आहे पी पी ऑर्बिटलचं ओव्हरलॅप होणार आहे. हे अज्युम करून आपण काय केलं हे इलेक्ट्रॉनिक कॉन्फिग्युरेशन प्रेडिक्ट केलेलं आहे. ठीक आहे, बट प्रॅक्टिकली काय होतं प्रॅक्टिकली जर आपण विचार केला तर हे पॉसिबल आहे एस आणि पी ऑर्बिटलचं काय होणं ओव्हरलॅप होणं. आपण कॉम्बिनेशन मध्ये पाहिलेलं आहे जेव्हा ऑर्बिटलचं कॉम्बिनेशन होतं तेव्हा आपण एस आणि पी ऑर्बिटलचं कॉम्बिनेशन पाहिलेलं आहे. ठीक आहे, जेव्हा हे कॉम्बिनेशन होईल तेव्हा त्याची एनर्जी लेवल डायग्राम कशी येईल ते आपल्याला पाहायची. तर याच्यामध्ये काय ऍज इट इज आपण काय करणार टू एस खालच्या ठिकाणी त्यानंतर टू पी वरती येणार. ठीक आहे, जेव्हा टू एसचं कॉम्बिनेशन होणार तेव्हा काय होणार आहे सिग्मा टू एस आणि सिग्मा स्टार टू एस. ठीक आहे, हे झालं. परंतु जेव्हा त्यांचं ओव्हरलॅप होईल तेव्हा काय तयार होणार आहे सिग्मा टू पी झेड सॉरी टू पी एक्स ही एनर्जी लेवल तयार होणार आहे. म्हणजे ही काय जाणार आहे वरती जाणार आहे. इथे काय होती सिग्मा टू पी एक्स कुठे होती खाली होती परंतु जेव्हा एस आणि पीचं कॉम्बिनेशन झालं तेव्हा ही एनर्जी लेवल डायग्राम कुठे गेली
किंवा ही एनर्जी लेवल कुठे गेली, वरती गेली. सो हे काय जाणार, वरती जाणार. आणि हे जे काय टू पी पाय टू पी वाय आणि पाय टू पी झेड जे आहे ते कोणाच्या खाली येणार आहे, सिग्माच्या खाली येणार आहे. आणि अँटीबॉन्डिंग मध्ये काय असणार आहे, ऍज इट इज सेम, पाय स्टार टू पी वाय, पाय स्टार टू पी झेड, आणि त्याच्यावरती काय, सिग्मा स्टार टू पी एक्स. मग या प्रकारचे जेव्हा कॉम्बिनेशन होणार आहे किंवा एनर्जी लेवल डायग्राम आपण प्रेडिक्ट करणार आहे, तेव्हा त्याच्यावरून इलेक्ट्रॉनिक कॉन्फिग्रेशन कसं असणार आहे, सिग्मा टू एस किंवा सिग्मा एस, त्याच्यावरती सिग्मा स्टार टू एस, त्यानंतर पाय टू पी वाय इक्वल टू पाय टू पी झेड. आणि हा काय आहे, सिग्मा टू पी एक्स, इथे काय होता तो यांच्या अवयर होता, तो नंतर काय, तो इकडे काय येणार आहे, हे जे काय पाय ऑर्बिटल्स असेल यांच्या नंतर येणार आहे, म्हणजे त्याची एनर्जी ऍज कम्पेअर टू पाय कशी असणार आहे, हायरला असणार आहे. ठीक आहे, म्हणून मग काय आला, सिग्मा टू पी एक्स. मग त्याच्यानंतर ऍज इट इज पाय स्टार टू पी वाय आणि पाय स्टार टू पी झेड, आणि शेवटी काय आला, पाय स्टार टू पी एक्स. सो हे काय झालं, बेसिक एनर्जी लेवल डायग्राम झाल्या दोन, कोणासाठी, सेकेंड्रोन इलिमेंटसाठी. आता आपण ऍक्च्युअल एक इलिमेंट घेऊन काय करू, त्याच्या एनर्जी लेवल डायग्राम प्रेडिक्ट करू. त्यासाठी आपण घेऊयात लिथियम मॉलिक्यूल. ठीक आहे, सो फर्स्ट मॉलिक्यूल घेऊयात आपण, लिथियम मॉलिक्यूल. सो लिथियम मॉलिक्यूलचे इलेक्ट्रॉनिक कॉन्फिग्रेशन काय आहे, 1s 1s2 2s1 1s2 2s1. मग त्याची काय येणार आहे, एनर्जी लेवल डायग्राम. आता आपण इथे 1s2 चं जे काय एनर्जी लेवल आहे ती आपण प्रेडिक्ट करणार नाही, इथे फक्त कोणाची प्रेडिक्ट करणार आहे, 2s1 ची प्रेडिक्ट करणार आहे. मग त्यासाठी दोन ऍटॉमिक ऑर्बिटल कंबाईन होणार 2s चे, त्याच्यापासून मॉलिक्युलर ऑर्बिटल्स तयार होईल. ठीक आहे, आता इथे किती इलेक्ट्रॉन्स आहेत, 1, एका ऍटॉमिक ऑर्बिटल मध्ये 1, याच्यामध्ये 1. आता हा काय करणार आहे, एस ऑर्बिटल असल्यामुळे सिग्मा 2s अँड सिग्मा स्टार 2s. इलेक्ट्रॉनिक कॉन्फिग्रेशन, इलेक्ट्रॉनिक फिलिंग कसं होणार आहे, लोअर कडून हायर कडे. दोन इलेक्ट्रॉन आहेत, दोन इलेक्ट्रॉन आपल्याला मॉलिक्युलर ऑर्बिटल मध्ये फिक्स करायचे, म्हणजे काय होणार, अगोदर पूर्ण पेरिंग होणार, इथे 2 इलेक्ट्रॉन्स काय होणार, फिल होणार. म्हणजे काय, आपले दोन इलेक्ट्रॉन इथे ऑटोमॅटिकली फिल झाले, म्हणजे या एल आय टू मॉलिक्युल मध्ये किती इलेक्ट्रॉन्स असतील, फक्त बॉन्डिंग मॉलिक्युलर ऑर्बिटल मध्ये 2 इलेक्ट्रॉन्स असतील. आता याच्यावरूनच आपल्याला काय करायची, स्टॅबिलायझेशन एनर्जी काढायची आणि बॉन्ड ऑर्डर काढायची. स्टॅबिलायझेशन एनर्जीसाठीचा फॉर्म्युला काय आहे, नंबर ऑफ इलेक्ट्रॉन इन बॉन्डेड मॉलिक्युलर ऑर्बिटल इंटू मायनस बीटा प्लस नंबर ऑफ इलेक्ट्रॉन इन अँटीबॉन्डिंग अँटीबॉन्डिंग मॉलिक्युलर ऑर्बिटल इंटू प्लस बीटा. बॉन्डिंग मध्ये किती इलेक्ट्रॉन्स आहेत, 2 इलेक्ट्रॉन्स आहेत, त्यामुळे 2 इंटू मायनस बीटा प्लस 0 इंटू प्लस बीटा, म्हटल्यावर हे काय येणार आहे, हे 0 होणार, म्हटल्यावर मायनस 2 बीटा, म्हणजे काय, ही काय झाली, स्टॅबिलायझेशन एनर्जी. स्टॅबिलायझेशन एनर्जी काय झाली, मायनस 2 बीटा. बॉन्ड ऑर्डर 1/2 इंटू नंबर ऑफ इलेक्ट्रॉन्स इन बॉन्डिंग मायनस नंबर ऑफ इलेक्ट्रॉन्स इन अँटीबॉन्डिंग. बॉन्डिंग मध्ये किती आहेत, 2 मायनस अँटीबॉन्डिंग मध्ये 0, म्हटलं 1/2 इंटू 2, हे कॅन्सल होणार, 1. बॉन्ड ऑर्डर किती झाली, 1, म्हणजे किती बॉन्ड्स तयार होणार आहेत, एल आय टू मॉलिक्युल मध्ये सिंगल बॉन्ड तयार होणार आहे. आणि याच्यामध्ये इलेक्ट्रॉन्स कशा आहेत, सर्व पेरिंग इलेक्ट्रॉन्स आहेत, त्यामुळे मॅग्नेटिक कॅरेक्टर कसं असणार आहे, मॅग्नेटिक कॅरेक्टर हे डार्क मॅग्नेटिक असणार. ठीक आहे, सो हे आपण फर्स्ट मॉलिक्युल पाहिलं सेकंड रो इलिमेंट मध्ये. आपण आता नेक्स्ट लेक्चरला बाकीचे इलिमेंट्स पाहूयात, ज्याच्यामध्ये बेरिलियम असेल, लिथियम बेरिलियम असेल, बोरॉन असेल, यासारखे मॉलिक्युल्स आपण नेक्स्ट लेक्चरला पाहूया.